आणि याच संदर्भातली एक महत्वाची घडामोड आहे ती म्हणजे जरांगेंच्या उपोषणस्थळी मोठ्या संख्येनं आता मराठा आंदोलक एकवटलेले आहेत. आजच्या मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे. काल त्यांची प्रकृती जराशी खालावलेली होती, त्यानंतर त्यांनी सरकारच्या विनंतीनंतर उपचार करून घेतले. तातडीनं मागण्या मान्य करा अशी त्यांची मागणी आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता मराठा आंदोलक उपोषण स्थळी एकवटले. या आंदोलकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी नितेश महाजन. उत्तरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसलेले आहे. त्यांचं हे 6वं उपोषण आहे आणि त्यांची प्रकृती जी आहे ती खालावलेली आहे. काल रात्री शंभूराजे देसाई यांनी मनोज जरांगे पाटलाशी फोनवरून संवाद साधलेला आहे आणि त्यांच्या विनंतीनुसार जरांगे पाटलांनी एक सलाईन देखील काल रात्री घेतलेला आहे. मराठा आंदोलक आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. दादा मला सांगा, जरांगे पाटलाची प्रकृती जी आहे ती खालावलेली आहे, काय सरकारला तुमचं सांगणं असेल? आमचं सरकारला एकच सांगणं आहे की मनोजदादा जरांगे पाटील गेल्या 13 महिन्यापासून मराठा आरक्षणाचा लढा हा लढत आहेत आणि गेले 5 दिवस दादांची तब्येत खालावलेली आहे. दादाच्या तब्येतीला जरी काही झालं तर हा महाराष्ट्रातला 6 कोटी समाज रस्त्यावर उतरेल आणि सरकारला सळो की पळो करून सोडेल. जरांगे पाटलाच्या आजच्या सगळ्या मान्य जेवढ्या मान्य त्यांच्या अटी आहेत तेवढ्या आजच्या आज जर पूर्ण नाही केल्या तर संध्याकाळपर्यंत तुम्हाला उद्रेक बघायला मिळेल. अंतरवाली साठी बंद तातडीने सरकारने यावर काही पर्याय काढले नाही तर मराठा आंदोलक संपूर्ण राज्य बंद करेल अशा प्रकारचा इशारा जो आहे तो मराठा आंदोलकांनी दिलेला आहे. मोहम्मद तो पक्ष नितेश.